नमस्कार मंडळी, अतुल्य शोच्या आजच्या या भागामध्ये मी प्रमोद पवार पुन्हा आपलं स्वागत करतोय. मंडळी, हा कार्यक्रम सर्वदूर पोहोचतोय आणि तुम्हाला तो आवडतोय याची पोचपावती आपणाकडून आम्हाला मिळतेच आहे. मागच्या भागामध्ये आम्ही कृषी मित्र संशोधक पंढरीनाथ मोरे यांनी लावलेल्या शोधाची माहिती दाखवलेली होती. त्या भागावर आम्ही आपल्याला एक प्रश्न विचारलेला होता. पंढरीनाथ मोरे यांनी ज्या वॉटर कंडिशनरचा शोध लावलेला आहे त्याचं नाव काय, आपणाकडून आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळाला पण केवळ 8 उत्तरं बरोबर निघालेली आहेत. आता या 8 नेमकं कोण विजेते आहेत ते आपल्याला थोड्या वेळात कळेलच. त्या यंत्राचं नाव आहे UPM वॉटर कंडिशनर. तर मंडळी, मागच्या भागात ज्यांनी उत्तरं पाठवली त्यातली 8 उत्तरं बरोबर आहेत आणि त्यापैकी विजेत्याची निवड करणाऱ्यात अतुल्य शोध या कार्यक्रमाचे निर्माते दीपक शेडगे. दीपकजी, आपल्याला यातून विजेत्याची निवड करायची आहे. विजेते आहेत विजय नामदेव माने. त्यांचा पत्ता आहे विद्यावासिनी कॉलनी, रूम नंबर 3, फ्लॅट नंबर 7, कोटक माऊली, कल्याण पूर्व, पिनकोड नंबर 421306. तर विजेते आहेत विजय नामदेव माने. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं, 26 जानेवारी 2012 हा कार्यक्रम आम्ही सुरू केला. अतुल्य शोधचा आजचा कार्यक्रम म्हणजे 10वा भाग. या 10 एपिसोडमध्ये महाराष्ट्रातून आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. आपण या कार्यक्रमात अशाच पद्धतीने सहभागी होत राहा, पत्र पाठवा, बक्षिसं जिंका आणि त्याचबरोबर आपण आम्हाला विषय देखील कळवा. या कार्यक्रमाची फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे तुमच्या लक्षात राहण्यासाठी परत एकदा सांगतोय की हा कार्यक्रम महिन्याच्या प्रत्येक चौथ्या गुरुवारी सकाळी 8 सह्याद्री वाहिनीवरून प्रक्षेपित होतो आणि हाच कार्यक्रम परत त्यानंतरच्या शनिवारी रात्री 10 आणि रविवारी सकाळी 10:30 पुन्हा प्रक्षेपित केला जातो. धन्यवाद. अभिनंदन. आपण हा कार्यक्रम पाहून आपली उत्तरं आमच्याकडे पाठवलीत आणि आपण विजेते झालात त्याबद्दल अभिनंदन. मंडळी, आजच्या ह्या अतुल्य शोधच्या भागामध्ये आपण कुठच्या शोधाची माहिती घेणार नाही आहोत, तर महिला स्त्री शक्तीची काय ताकद असते ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आज आपण आशिया खंडातील पहिल्या महिला रेल्वे इंजिन मोटर ड्रायव्हर सुरेखा भोसले यादव आणि महिला स्टेशन मास्टर अपर्णा मोडक यांची ओळख करून घेणार आहोत. जगावेगळी वाट चोकळणाऱ्या या महिला आपल्याला कोणता आदर्श घालून देतात ते पाहूया. सुरेखा भोसले यादव या 1989 मध्य रेल्वेच्या म्हणजेच सेंट्रल रेल्वेच्या सेवेमध्ये सहाय्यक चालक म्हणून रुजू झाल्या आणि भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिल्या महिला ड्रायव्हर, पहिल्या महिला ट्रेन चालक म्हणून प्रसिद्ध झाल्या. नमस्कार. नमस्कार. आपण 1989 मध्य रेल्वेच्या सेवेत असिस्टंट लोको पायलट म्हणून जॉईन झालात, म्हणजेच सहाय्यक मोटर चालक. आपण मला एक सांगा, या क्षेत्रामध्ये आपण जाणून बुजून आलात, अपघाताने आलात की दुसरा काही पर्याय नव्हता म्हणून आलात? तसं पाहायला गेलं तर या क्षेत्रात माझं पदार्पण हे नकळतच आहे, परमेश्वरानं दिलेली देणगी आहे मला. माझं डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण 1986 मी पूर्ण केल्यानंतर एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये साताऱ्यामध्ये माझं 12वीपर्यंत शिक्षण झालं आणि डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराडमध्ये झालं होतं आणि 86 पूर्ण केल्यानंतर एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये एक म्हणजे अशी ॲडव्हर्टाईजमेंट होती की सहाय्यक चालक डिझेल इलेक्ट्रिकलसाठी डिप्लोमा कुठल्याही फॅकल्टीचा चालेल म्हणून आणि 18 पूर्ण झालेले असायला पाहिजेत, एवढ्या त्यांच्या 2 अटी होत्या. आणि मी पाहिलं तर मला ह्या अटीमध्ये मी बसत होते म्हणून मी ॲप्लिकेशन केलं होतं, कारण ह्याला मी सक्षम आहे आणि मी करू शकते म्हणून मी केलं. नंतर त्यांची लेखी परीक्षा झाली 87 आणि 88 वायवा ओरल झाली, सायको झाली आणि 89 मेडिकल A1 असते ती पण मी फिट झाले. म्हणजे परमेश्वराची कृपाच म्हणायची की मला वाटायचं की परीक्षा देण्यात काय हरकत आहे, आपण सक्षम असाल तर आपलं सिलेक्शन होऊन जाईल. पण खरंचच सांगते मी, ही परमेश्वराची देणगीच आहे मला की ह्या क्षेत्रात माझं जेव्हा सिलेक्शन झालं आणि अपॉइंटमेंट लेटर मिळालं तेव्हा मला समजलं की असिस्टंट ड्रायव्हरमध्ये
अजूनपर्यंत मुलींनी काम केलेलं नाहीये. 1989 मध्ये सहाय्यक चालक म्हणून पहिल्या प्रथम तुम्ही ज्यावेळी गाडी हातात घेतली तेव्हाचा तुमचा काय अनुभव होता? सहाय्यक चालकाचं काम असतं इंजिन शेड मधून रेडी करून घ्यायचं आणि ड्रायव्हर सांगेल त्याप्रमाणे ड्रायव्हरच्या आज्ञे राहून सगळं चेक करायचं असतं. टेक्निकल गोष्टी ज्या असतात त्या आणि नंतर ते इंजिन आपल्याला शेड मधून लोडवर कुठे असेल तिकडे लावून गंतव्यस्थान म्हणजे आपल्याला कुठे जायचं असेल ते आपल्याला डायरेक्शन दिलेलं असतं की तुम्हाला कुठे जायचं आहे, तुमचं डेस्टिनेशन काय आहे, त्याप्रमाणे गाडी घेऊन जायची असते. सहाय्यक चालक म्हणून पहिल्या प्रथम आपण जी गाडी हातात घेतली ती गाडी कुठून सुरू केली आणि कुठे घेऊन गेला? कल्याण ते ट्रॉम्बे. पहिल्या प्रथम आपण ज्यावेळी गाडी हातात घेतली त्यावेळी तुमच्या मनात भीती आनंद या दोन्ही गोष्टी होत्या की भीतीचं दडपण अधिक होत? हो आनंद तर होताच पण भीती म्हणजे कशी, ही एक जबाबदारीचं काम आहे. एक चालकाचं काम हे खूप खूप जबाबदारी म्हणजे कशी की एक तर इंजिन बघायला लागतं, त्याच्यामध्ये केव्हाही काही फॉल्ट येऊ शकतो, तो चेक तो आपल्याला रेक्टिफाय करायला लागतो. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस आपण लाईनवरती जात असतो त्यावेळेस ओएची बघायला लागते, समोर ट्रॅक बघायला लागतो, लाईन क्लिअरमध्ये आपल्याला सिग्नल व्यवस्थित बघावा लागतो. सिग्नल म्हणजे आमच्या ड्रायव्हरच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे की तो सातत्याने कुठल्याही वेळी पाऊस वारा कुठल्याही गोष्टी उन्हाचं रात्रीचं असू दे तुम्हाला सिग्नल हा काटेकोरपणे पाळावाच लागतो. चालक म्हणून तुमच्या आयुष्यातील काही अविस्मरणीय काही थ्रिलिंग अनुभव आम्हाला ऐकवाल. सबर्बनला काम करणं म्हणजे खूप म्हणजे एवढं दिसतं तितकं सोपं नाही की लोकांना दिसतं एक बसलाय आणि काहीतरी करतो, पण एवढा की तुमचा हॉल्ट बरोबर झाला पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्हाला कुठल्या प्रकारे चेन पुलिंग होतं त्यावेळेस तुमचं ऍक्शन काय राहिली पाहिजे. कधी लोक येतात गाडी लवकर स्टार्ट होत नाही, सिग्नल बघावा लागतो. आणि त्याच्यामध्ये कसं असतं की सोबत कोणी नसतं मोटरमनला, एकट्याचंच काम असतो, एकटा काम करतो. समजा तुम्ही गाडीमध्ये आहात, गाडी चालवताय आणि समोर एखादं पॅसेंजर आलंय, ऐनवेळी ट्रॅकमध्ये कोणीतरी घुसलंय, एखादं जनावर आलंय, माणूस आलंय आणि त्याला तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला किंवा अपघाताने ते तुमच्या हातून म्हणजे त्यांचा मृत्यू झालाय वगैरे असा काही प्रसंग तुम्हाला आठवतो का? सायनवरून गाडी मी अशी फास्ट लोकल होती, सायन थ्रू होता आणि सायनमधून पास होताना समोरून जोडपं येत होतं हातात, म्हणजे एक एक मुल घेतलेली होती दोघांनी आणि बाईंनी बुरखा घातला होता आणि व्हिसल वाजवली ते त्यांना समजत नव्हतं कुठल्या बाजूला जावं. त्याच्यानंतर मी स्पीड कमी केला आणि हात फक्त बाहेर काढून असा असा हात केला की ह्या बाजूला व्हा म्हणून, आणि फक्त ते ह्या बाजूला झाले कारण तिकडनं समोरनं गाडी येत नव्हती, ती ह्या बाजूला झाल्यानंतर गाडी निघून गेली. आता तुम्ही गाडी चालवता, ज्यावेळी तुम्ही गाडी चालवता त्यावेळी ती गाडी कंडिशनमध्ये असते, परंतु गाडी घेऊन गेल्यानंतर रस्त्यात वाटेत ट्रॅकवर गाडी बंद पडली आहे किंवा इंजिनमध्ये काही बिघाड झाला आहे आणि एकदम तुमच्यावर टेन्शन आलंय, त्या प्रसंगाला तुम्ही फेस केलाय, असा एखादा अनुभव तुम्ही सांगू शकाल? 2000 ऑगस्टमध्ये असं गाडी घेऊन निघाले मी आणि चिंचपोकळी करी रोडला थोडासा आवाज झाल्यासारखा वाटत होता, पण माटून याला स्टार्ट केल्यानंतर एकदम असं विचित्र काहीतरी वेगळं वाटलं म्हणून गाडी थांबवली आणि गार्डला बोलून घेतलं आणि गाडी चेक केली तर गाडीमध्ये स्टेशनमध्येच मग व्हील लॉक होतं. मग मेसेज देऊन स्टाफ आला आणि गाडी मग कुर्ल्यापर्यंत घेऊन ती कॅन्सल केली आणि मग यार्डमध्ये नेली. आपण मालगाडी चालवलेली आहे, प्रवाशांची गाडी देखील चालवलेली आहे, तर मालगाडी चालवतानाचा आणि प्रवाशांची गाडी चालवतानाचा असा वेगळा अनुभव, त्या दोघांमध्ये काय फरक जाणवतो आपल्याला आणि नक्की कुठली गाडी चालवणं आपल्याला अधिक आवडतं? मालगाडी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे कारण मालगाडी पण आपली ट्रॅकवर असते. तुमच्याकडून मालगाडीकडून काही चूक झाली तरी पुढे मागे ट्रॅफिक होतच आहे. पॅसेंजर ज्यावेळेस गाडीत बसतात त्यावेळेस कोण ड्रायव्हर आहे, कोण चालक आहे, कोण मोटरमन आहे हे त्यांना माहिती नसतं. ते गाडीत बसतात आणि गाडी आपल्याला आपल्याला शेवटच्या आपल्या स्टेशनपर्यंत सोडणार एवढ्या विश्वासाने ते बसलेले असतात आणि आपण तितक्याच विश्वासाने त्यांना ते शेवटपर्यंत न्यायचं असतं, ही जबाबदारी आमच्यावर असते. आता चालक म्हणून आपल्याला काम करताना तिन्ही ऋतूमध्ये काम करावं लागतं, उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये. तर असं कधी घडले का की हिवाळ्यामध्ये प्रचंड धुक्यामुळे रस्ता दिसत नाही किंवा पावसाळ्यामध्ये पावसामुळे तुम्हाला रस्ता दिसत नाही आणि गाडीमध्ये अडकलेली आहे किंवा गाडी स्टेशनपर्यंत हळूहळू घेऊन जायची आहे, तर असा एखादा अनुभव तुम्ही सांगू शकाल? त्यावेळी प्रवाशांची वर्तणूक कशी असते, त्यांना तुम्ही कशा पद्धतीने फेस करता? पावसाळ्यात वगैरे जसं समोर दिसत नसेल तर कमी स्पीडने काम करायचं असतं आणि पावसाळ्यात ट्रॅकवरती पाणी भरलं तर त्याप्रमाणे बंदच गाड्या बंद झाल्या तर मग थांबवतातच. मग कमी स्पीडमध्ये गाड्या चालवण्याचं आम्हाला सर्क्युलर दिलेलं असतं. खूपदा असं होतं की गाडी खूप वेळ स्टेशनवर उभी राहते,
त्याचं कारण काहीही असू शकतं, इंजिनमध्ये फरक झाले, इंजिनमध्ये काही बिघाड झालेला असतो किंवा सिग्नल मिळालेला नसतो, आणि मग सगळे प्रवासी स्टेशनवर प्लॅटफॉर्मवरून तुमच्या कॅबिनपर्यंत येतात आणि तुम्हाला विचारतात कारण किंवा तुमच्याशी संतापाने बोलतात, तर अशावेळी तुम्ही त्यांना कशा पद्धतीने त्यांना फेस करता? ठाणा स्टेशनवर एकदा गाडी घेतली होती आणि ती परत जायची होती, आणि गाडी घेतली 7 नंबरवर फास्ट लावली होती म्हणून लोक 6 वरून इकडे 7 वर आले, पण 6ची गाडी गेली, अजून एक गेली आणि ही गाडी काय स्टार्ट होत नाही. मग आले धावत की लावली कशाला गाडी, मग तुम्हाला न्यायची नव्हती तर हे ते. मी म्हणलं बघा हे सिग्नल दिलेला नाहीये, हा दिला की मी जाणार, हा का देत नाहीये हे मला काय माहितीये, दिला की मी जाणार हे माझं काम आहे. तिकडून 2 गाड्या का गेल्या आणि ही का जात नाहीये हे मला माहित नाही, सिग्नल दिला की गाडी घेऊन जायचं हे मला माहितीये. त्यामुळे जेवढे तावातावाने आले होते तेवढे ते शांत जाऊन परत गाडीत बसले. प्रवाशांना समजवताना आपण एक स्त्री आहात, याचा आपल्याला काही फायदा होतो का? हो होतो, कारण ते जेवढ्या तावातावाने धावत आले तेवढेच शांत झाले. कित्येकदा असं होतं की जन आंदोलनाला आपल्याला सामोरं जावं लागतं, तो लोकांचा उद्रेक, तो लोकांचा संताप आपण कशा पद्धतीने फेस करता? म्हणजे जिथे आंदोलन त्याच्या मागे पुढे कुठेतरी गाडी असायची आपले. असं काय झालं की दोन्हीकडून शटर लावून घ्यायचं आणि शांत बसायचं, आपला सिग्नल बघायचा. बरं, या संदर्भातले असे काही अनुभव जे अविस्मरणीय आहेत असे काही आणखी सांगता येतील तुम्हाला? मोटरमन झाले होते मी 14 एप्रिलला आणि जवळजवळ 8 दिवसातच मी लेडीज स्पेशल चालवली होती CST वरून कल्याणपर्यंत. आणि ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर सर्व स्त्रियांनी रिक्वेस्ट करून घेतली होती की सुरेखाला 1 दिवस लेडीज स्पेशल द्यावी म्हणून. आणि त्या दिवशी म्हणजे पुढे मी होते आणि गाडीमध्ये सगळ्या स्त्रिया होत्या आणि गार्ड होता फक्त मागे, आणि ती काहीतरी वेगळंच अनुभव होता. बायकांनी खूप खूप कौतुक केलं माझं, की स्त्रियांनी स्त्रियांचं केलेलं कौतुक माझ्या उघड्या डोळ्याने मी पाहत होते की आणि मला एवढं भरून आलं होतं तेव्हा पण की त्या अगदी तोंडावरून हातबीत फिरवायच्या की किती वेगळं काहीतरी तू केलंस. आपण पुण्याहून गाडी मुंबईला आणली, तर पुणे ते मुंबई हा जो गाडी चालवण्याचा अनुभव आहे तो कसा काय होता? घाटातून गाडी चालवताना कसं वाटलं? घाटामध्ये ऍक्च्युली मी जास्त करून मटेरियल ट्रेनच काम केली होती. डिपार्टमेंटल ट्रेन्स असतात आणि ते खूप सांभाळून काम करायचं असतं की उताराला ज्या वेळेस गाडी असते ते स्पीड आपलं कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं की गाडी जिथे थांबायला पाहिजे तिथे सगळे प्रिकॉशन्स घेऊन काम करायचं असतं. सिग्नल पण बघायचे असतात, आणखी बाकी हे पण बघायचं असतं की आपल्याला कुठे थांबायचं आहे, थांबण्यापूर्वी आपल्या गाडीचे टेप ब्रेक पॉवर टेस्ट करावे लागते. आपण आता या इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करता, आपण गाडीही चालवत होता, तर गाडी चालवण्यातला आणि प्रशिक्षण देण्यातला म्हणजे या दोघात आपल्याला काय आवडतं? प्रशिक्षण देणं आवडतं की गाडी चालवणं आवडतं? गाडी चालवणं हेच मला खूप आवडतं. मध्य रेल्वेच्या सेवेमध्ये महिलांचं प्रमाण आहे म्हणजे क्लेरिकल वगैरे गट, परंतु मला असं विचारायचं आहे की चालक म्हणून महिलांचं प्रमाण मध्य रेल्वेच्या सेवेत किती आहे? सध्या 4 जणीच आहोत आम्ही. एक सहाय्यक चालक म्हणून आहे संगीता सरकार, मनीषा मस्के म्हणून आहे ती आत्ता गुड्स ड्रायव्हरमध्ये आहे म्हणजे मालगाडी चालक, आणि मुमताज काजी आहे ती मोटरमनमध्ये आहे मुंबईला सेंट्रल रेल्वे CST, आणि मी लोको पायलट मेल CST. स्त्रियांनी चालक म्हणून या क्षेत्रात यावं असं आपल्याला वाटतं का, किंवा त्यांना आपण काय सांगाल? यावं असं खूप वाटतं मला, पण न येण्याचं कारण तसं पाहायला गेलं तर हे जे काम आहे ते टेबल वर्क नाही आहे किंवा ग्लॅमर नाही आहे. कुठल्या परिस्थितीत तुम्ही कुठे उभा असाल, कुठल्या सिग्नलवर लाईन क्लिअर काठी थांबलेले असाल, कुठल्या वेळेला असाल, बाहेर ॲटमॉस्फिअर काय आहे, समाजाचा माहोल काय आहे, हे कुठलीही गोष्ट सांगू शकत नाही, पण त्यावेळेस तुम्हाला ते इंजिन किंवा ती गाडी सोडून जाता येत नाही. हा सगळ्यात मोठा भाग आहे आणि फार खडतर प्रवास आहे. आपण आज भेटणार आहोत अपर्णा मोडक या महिला अधिकाऱ्यांना. कल्याण रेल्वे स्टेशनला डेप्युटी स्टेशन मास्टर म्हणून काम करतात. नमस्कार मॅडम, अतुल्य शोध मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. आपण या क्षेत्रामध्ये कशा काय आलात? मी माझे वडील रेल्वेत गार्ड म्हणून काम करायचे आणि ग्रॅज्युएशन नंतर जसं रेल्वेचे फॉर्म निघाले होते तसं मी दोन ठिकाणी अप्लाय केलं होतं, एक मोटरमनसाठी आणि एक स्टेशन मास्टरसाठी, असिस्टंट स्टेशन मास्टरसाठी. तर मला दोन्हीकडनं कॉल आले होते, पण वडिलांनी सांगितलं, कारण त्यावेळेस लेडीजला म्हणजे ते तो पहिलाच वर्ष होता की लेडीज सालची गोष्ट आहे ही आहे 90 सालची गोष्ट, तर लेडीज काही त्या या प्रोफेशनमध्ये येत नव्हते.
मला म्हणाले की तू मोटरमॅनचा जॉब तुला एखाद्या वेळेस टफ पडेल तर तू ते न करता तू स्टेशन मास्टरच्या ह्याला अप्लाय कर. तर मी स्टेशन मास्टरच्या कॉल लेटरला हे केलं, तिकडे वळले. ज्यावेळी तुमचं सिलेक्शन झालं त्यावेळी नेमकं तुम्हाला काय वाटलं? आमचं रिटन टेस्ट, इंटरव्ह्यू, सायकोलॉजिकल टेस्ट वगैरे झाल्यानंतर आम्हाला भुसावळला ट्रेनिंग दिली जाते. तिकडे 3 महिन्याचं ट्रेनिंग आम्ही घेतलं, ते पास केलं. त्यामध्ये पण मी एकटीच मुलगी होते आमच्या पूर्ण बॅचमध्ये. 50 लोकांचं बॅच होतं, त्याच्यामध्ये मी एकटी मुलगी होते आणि ते मी टॉप केलं होतं. तर तिथूनच म्हणजे महिला काही करू शकत नाही असं नाही, तिथूनच सुरुवात आहे की महिला करू शकतात. एवढ्या पुरुषांमध्ये मी टॉप केलं होतं त्यावेळेस त्या बॅचमध्ये. इथूनच मला कॉन्फिडन्स माझा खूप निर्माण झाला होता. तुमचं ट्रेनिंग प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कुर्ल्याला आलात, तर तो प्रशिक्षणाचा कालावधी आणि प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव यामध्ये तुम्हाला त्या प्रशिक्षणाचा काय उपयोग झाला का? तिकडे मी ऑपरेशनल काम केलंय, म्हणजे सिग्नलिंग, गाड्यांचं जे ट्रॅफिक कंट्रोलिंग म्हणतो आपण ते काम केलं. गाड्या कुठे घेणं, कुठल्या गाडीला कुठे सिग्नल देणं, कुठली गाडी कुठे उभी आहे, कसं मॅनेज करणं, क्रॉसिंग, हे सगळं तिकडे केलं मी कुर्ल्याला. तिथून माझी बदली झाली 1 वर्षानंतर कल्याण. म्हणजे ट्रॅफिक सिग्नलचं काम करत असताना तुम्हाला असे काही प्रसंग आठवतात का की जे तुमच्या प्रेझेन्स ऑफ माइंडमुळे तुम्हाला मोठा अपघात वाचवता आला, किंवा ते तुमच्या त्या विशिष्ट पद्धतीमुळे स्मरणात राहिले? आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा थ्रिलिंग आहे. एक दिवस नाही, कारण की रोज एकच प्रकारचं काम नाहीये, रोजच तुम्हाला एक नवीन चॅलेंज फेस करावं लागतं. आज ही गाडी ह्या वेळेला आली म्हणजे उद्या ती गाडी त्यावेळेला येईलच असं नाही, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेला नवीन नवीन चॅलेंज फेस करावं लागतं. कसं तुम्ही मॅनेज करणार, प्लॅटफॉर्म कसे अरेंज करणार, गाडी कशी काढणार, डिटेन्शन तुम्ही गाडीचं कसं वाचवणार, हे प्रत्येक वेळेला आम्हाला चॅलेंज असतं. आणि ते काम 8 तासात तेव्हाच्या तेव्हाच, आजचं काम उद्यावर ढकलता येत नाही. ज्या वेळेस तुम्हाला म्हणजे अगदी गोंधळ होतो की आता नक्की काय करावं, अशा वेळेस की पॉइंट जे सांधे म्हणतात जिथून गाडी वळते, दिशा वळते तिकडून, आणि ते फ्लॅश व्हायला लागलं, किंवा म्हणजे आता तुम्हाला माहीतच नाही काय करायचं, त्याच्यावरनं गाडी चाललेली आहे, आता काय झालेलं आहे, तिथे डिरेलमेंट झालेली आहे, काय झालं, अशा वेळेस काय करायचं. मग त्यावेळेस सगळीकडे सूचना तर आम्ही देतोच, सगळे कंट्रोलरला सगळ्यांकडे सूचना देऊन, आणि मग गाड्या तेव्हा वळवणं, तेव्हा त्या अफेक्टेड पोर्शनमध्ये न जाता तुम्ही कसं काय पटकन इमिजिएट डिसिजन घेऊन दुसरी गाडी तिथे न जाता कसं तुम्ही वळवता येईल, हा असे किस्से बरेचदा होतात. आणि दॅट इज वेअर प्रेझेन्स ऑफ माइंड इज रिक्वायर्ड. बरं, कुर्ल्यानंतर तुम्ही कुठे ट्रान्सफर झालात? कुर्ल्यानंतर माझी पोस्टिंग कल्याणला झाली आहे. इथे जवळजवळ मी आता 10 वर्ष त्याच्यानंतर काम केलं. कुर्ल्याला तुम्ही जे काम करत होता आणि इथे कल्याणला जे काम करता, त्या कामाच्या स्वरूपामध्ये काय फरक आहे? इथे मी दोन्ही सेंट्रल केबिन आणि स्टेशन असं दोन्हीकडे काम केलं, तर स्टेशनवरचं स्वरूप जरा वेगळं आहे. म्हणजे इथं तुमचा प्रत्यक्ष लोकांशी संपर्क येतो, म्हणजे रोज प्रवाशांचे वेगवेगळे त्यांचे प्रॉब्लेम्स काय असतात, तिकीट बद्दल म्हणा, कोणी हरवलं आहे, लहान मूल आहे, अपघात झाले, किंवा गाड्यांचं जेव्हा गोंधळ होतो, काही ट्रेन इंजिन फेलियर आहे, तर मग प्रवाशांना कसं समजवणं, त्यांच्यासाठी दुसऱ्या ट्रेनची सोय करून देणं, कंट्रोलरशी कॉन्टॅक्ट कोऑर्डिनेट करून त्यांना दुसरी सोय उपलब्ध करून देणं, हे सगळं तिथे स्टेशनवरती आम्हाला करावं लागतं. खूपदा असं होतं की स्त्रिया किंवा लहान मुलं प्लॅटफॉर्मवर म्हणजे चुकतात, असं कोणी चुकलेलं किंवा त्यांना तुम्ही काही मदत केलेली तुम्हाला आठवते का? हो, असं एक 10 वर्षाचाच मुलगा आताच रिसेंटली मागच्या आठवड्यातच माझ्या ड्युटीत आलं, म्हणजे प्रवाशी घेऊन आला होता, आणि त्याला विचारलं की तू कुठून आलाय, तर म्हणाला की मी बिहारवरून आलो. तर त्याला विचारलं कुठल्या गाडीने तू आलायस, तर म्हणाला की मी 3 दिवसापासून या कल्याण प्लॅटफॉर्मवरतीच आहे. मग नंतर आम्ही चाइल्ड हेल्पलाईनला फोन केला, आमचा GRP पण होताच तिकडे, त्याला बोलवलं आणि त्या आल्यानंतर मग त्यांनी त्याची विचारपूस केली. तेव्हा तो म्हणाला की मी माझं एक रिलेटिव्ह ठाण्याला राहतात म्हणून. मग तशा प्रकारे त्यांचं नाव वगैरे, ते चाइल्ड हेल्पलाईनचे नाव, नंबर, पर्सनल नंबर त्या माणसाचे, या मुलाचं नाव, हे सगळं घेऊन त्याला त्याच्या ताब्यात केलं आणि त्याला तिथे सुखरूप पाठवलं. सिनियर सिटीजनच्या संदर्भात सुद्धा खूपदा ते असे इकडे तिकडे म्हणजे गाडी चुकते त्यांना, किंवा प्लॅटफॉर्मवरच राहतात, तर अशा सिनियर सिटीजनना वगैरे तुम्ही कधी मदत केली आहे का? जवळजवळ 50 वर्षाचा माणूस माझ्याकडे आला अनाउन्समेंट करायला की माझी आई हरवली आहे. ओके, तर आमच्याकडे अनाउन्समेंट आम्ही करतो की
फलाना फलाना व्यक्ती हरवली असेल जिकडे असेल स्टेशनवर, तर ताबडतोब डेप्टी स्टेशन मॅनेजरच्या ऑफिसमध्ये यावे असं म्हणून आम्ही अनाऊन्समेंट करतो. तर तसं त्यांचं त्या बाईचं त्याने म्हणाले आई हरवली आहे, तर मी अनाऊन्समेंट केलं. तर तो म्हणाला की तुम्ही अनाऊन्समेंट करा, त्या आल्या तर त्यांना बसवून ठेवा, मी तोपर्यंत शोधतो प्लॅटफॉर्मवरती. म्हटलं ठीक आहे चालेल. तर त्या बाई जवळजवळ 80 वर्षाच्या बाई, त्यांना चालता सुद्धा नीट येत नव्हतं. त्या होमगार्डला त्यांनी जेव्हा अनाऊन्समेंट ऐकलं, होमगार्डला घेऊन आल्या. तर तो माणूस आला थोड्या वेळाने. आल्यावरती त्यांनी काय करावं, त्या तर वैतागला होता की आई तू न सांगता कशी गेलीस वगैरे. तो तिच्यावर पहिले चिडला एकदम, तू का असं म्हणे न सांगता, तुला सांगितलं होतं इथे बस वगैरे असं झालं. त्याच्यानंतर मी म्हटलं तुम्हाला आई मिळाली आहे म्हटलं, एवढ्या म्हाताऱ्या बाई आहे म्हटलं, तुम्ही त्यांच्यावर ओरडताय काय म्हटलं. त्यांना आता सुखरूप मिळाल्याचा आनंद माना आणि तुम्ही त्यांना घरी घेऊन जा. आणि तसं त्या बाईंना एवढा आनंद झाला की जाताना माझ्या डोक्यावरती अगदी हात ठेवून आशीर्वाद दिला. रेल्वे स्टेशन म्हटल्यानंतर अपघात आलाच. तुम्ही कुर्ला किंवा इथे काम करत असताना असे काही अपघाताचे प्रसंग तुम्ही पाहिले, लोकांना तुम्ही मदत केली, किंवा त्यावेळी तुम्ही कशा पद्धतीने तुमची कार्यपद्धती अंमलात आणता? माझ्या अगदी ऑफिसच्या समोरच लोकल आली होती, त्याच्यामध्ये एक बाई गरोदर बाई ची डिलिव्हरी झाली होती. कुठल्या? कल्याण स्टेशन. कल्याण स्टेशनलाच या इकडेच. लगेचच आमचे हमाल आणि पॉइंटमेंटला घेऊन तिकडे गेले. त्याचं मूल आणि बाईला स्ट्रेचरवरती घेऊन तिला गुंडाळून आणि त्या सासूबाईंबरोबर तिला आणि आमच्या हमालाबरोबर जीआरपी बरोबर तिला हॉस्पिटलमध्ये तातडीने पाठवलं. मूल आणि आई सुखरूप पोचले ह्याची खात्री करून घेतली. स्त्री अधिकारी म्हणून काम करत असताना तुम्हाला पब्लिकशी सतत बोलवावं लागतं, त्या संदर्भात तुमचे काय अनुभव? पुरुष मंडळी अशा असतात की त्या तुम्हाला बघताना अशा नजरेने बघतात की बाई ह्या खुर्चीवरती आहे हे एखाद्या वेळेस त्यांना त्यांच्या इगोला पटत नाही म्हणा किंवा काही, आणि त्या अंडर इन्फ्लुएन्स असतात अल्कोहोलच्या किंवा काही, असे पण प्रकार येतात. मग त्यांना हो मग अशा पॅसेंजर्सला आम्ही सुरुवातीला तर अगदी ट्राय करतो की शांतपणे त्याला डील करून समजवून त्याला पाठवावं. नाहीच, अगदी हाताबाहेर गेलेली केस असते तर मग आम्ही आमच्याकडे जीआरपी आरपीएफ असतोच, मग त्यांच्या थ्रू त्यांना डील करतो. आपण खूप उद्बोधक अशी माहिती दिली आणि आमच्या दर्शकांना देखील तुमच्यासारख्या व्यक्तीपासून प्रेरणा मिळेल. आज आपण आमच्या अतुल्य शोध या कार्यक्रमासाठी वेळ दिला, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, कशी वाटली आजची ही अतुल्य शोधाची यशोगाथा? ही यशोगाथा तुमच्यापैकी कित्येकांना एक वेगळा मार्ग दाखवणारी ठरेल याबद्दल आम्हाला अजिबात शंका नाही. तर मंडळी, पुन्हा भेटूया अतुल्य शोधच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.